बातमी मागील बातमी आणि विश्वसनीय रिपोर्ट पाहण्यासाठी आजस न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी ज्योती, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्रात तुमचं स्वागत। पाहूयात अहमदनगर शहरातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी। अनेक पिढ्या घडवताना आधुनिक काळामध्ये आई वडिलांची सेवा हीच संकल्पना मागे पडत आहे। आई वडिलांशिवाय जीवन अपूर्ण व अशक्य आहे। आई वडिलांची किंमत ज्यांना आई वडील नाहीत त्यांना जाऊन विचारलं तर आई वडिलांचं जीवनातील महत्त्वाचं स्थान आणि मूल्य लक्षात येईल। ही गोष्ट लक्षात घेऊन बोज्जा परिवाराने मातोश्रींच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ठेवलेला आईच्या कवितांचा जागर हा कार्यक्रम निश्चितच प्रेरणादायी असून आईचे ऋण कधीच न फिटणारे आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय। नगर शहरातील सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांच्या मातोश्री स्वर्गवासी शशिकला सुरेश बोज्जा यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त बोज्जा परिवाराच्या वतीने आयोजित कवितांचा जागर कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी श्री जगताप बोलत होते। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी महापौर भगवान फुलचौंदर अभिषेक कळमकर यांच्यासह अहमदनगर महानगरपालिकेचे नगरसेवक मनोज दुल्लम बाळासाहेब बोराटे दत्ता जाधव काका शेळके दिलीप सातपुते बाळासाहेब पवार विनीत पाऊलबुद्धे निखिल वारे सुनील त्र्यंबके राजेंद्र उदागे सुरेश बोज्जा आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। पद्मशाली समाजातील महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी भरवण्यात आलेल्या अहमदनगर पद्म उद्योजक शॉपिंग महोत्सव 2022 आयोजित करण्यात आलं होतं। या महोत्सवाचं स्वागत अहमदनगरच्या वतीने ऐतिहासिक ठिकाणांची माहिती असणारे पोस्टर प्रतिकृती आदींचा स्टॉल लावण्यात आलं होतं। या स्टॉलला खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी भेट देऊन माहिती घेऊन स्तुती केली आहे। या प्रसंगी स्वागत अहमदनगरचे शिल्पकार बालाजी वल्लाळ कॉईन संग्राहक पंकज मेहर माजी नगरसेवक धनंजय जाधव आदी उपस्थित होते। या प्रसंगी खासदार विखे यांनी स्वागत अहमदनगरच्या वतीने नगरच्या ऐतिहासिक वास्तूंचं जतन होऊन त्यांची माहिती सर्वदूर पोहोचवण्याचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचं मत व्यक्त केलंय। मशिदींवरील भोंगे उतरवण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे। राज ठाकरे यांनी आजपासून मशिदींसमोरून भोंगे लावून हनुमान चालीसा वाचण्याचा इशारा दिला होता। या पार्श्वभूमीवर काल पोलिसांनी बैठक घेऊन अजानच्या वेळी भोंगे न लावण्याची विनंती केली होती। या विनंतीला शहरात प्रतिसाद मिळाला असून शहरात बहुतांश ठिकाणी अजान भोंग्याविना पार पडली आहे। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाचं पालन व्हावं यामुळे जुने कोर्ट परिसरात धार्मिक कार्य म्हणून हनुमान चालीसा लावण्याकरिता परवानगी द्यावी अशी मागणी मनसेच्या महिला जिल्हाध्यक्षा अनिता दिघे यांनी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्याकडे अर्जाद्वारे केली आहे। कोरोनामुळे 2 वर्ष वाया गेली, आता कुठे जनजीवन सुरळीत होत असून समाजात सुख आणि शांती नांदावी, सामाजिक धार्मिक वातावरण शांत राहावे यासाठी शहरातील ईदगाह मैदानावर ईद सणानिमित्त नमाज खुतबा आणि त्यानंतर सुख शांती समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली। यावेळी ईदची नमाज झाल्यानंतर शहरे खतीब मौलाना सईद अहमद खान यांनी उपस्थितीत नमाज बांधवांना मार्गदर्शन केलंय। सोमवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्याने मंगळवारी रमजानचा पवित्र महिना संपला आणि मुस्लिम बांधव उत्साहात रमजान ईद साजरी केले। कोरोनामुळे सलग 2 वर्ष मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानामध्ये ईदची सामुदायिक नमाज अदा केलेली नव्हती, मात्र यंदा कोरोनाचा संसर्ग संपल्याने मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानमध्ये जाऊन ईदची सामूहिक नमाज अदा केली आहे। यामुळे मोठी गर्दी जमली होती। कोतवाली पोलिसांनी केडगाव उपनगरात छापा टाकून 69,300 रुपये किमतीची सुगंधी तंबाखू आणि मावा तयार करण्याचं मशीन असा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी तिघांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सागर महादू कोतकर, विशाल संतोष भगत आणि अक्षय बापू राहिंज अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत। त्यातील सागर आणि विशाल यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। या प्रकरणातील अधिक माहिती अशी की केडगाव उपनगरातील पंचम वाईन समोरील पंचम पानशॉप येथे एक इसम मावा विक्री करत आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळाल्यानंतर माहितीनुसार निरीक्षक शिंदे यांनी पोलीस अंमलदार योगेश भेंगार दिवे सोमनाथ राऊत अमोल गाडे सुजय हिवाळे यांच्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता मावा बनवण्याचं लोखंडी मशीन, सुगंधी तंबाखू तयार केलेला सुगंधी मावा, मोपेड दुचाकी असा 69,300 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला। पोलिसांनी तिघांविरुद्ध भादवी कलम 328, 188, 272 आणि 273 प्रमाणे गुन्हा दाखल केलाय तर अधिक तपास सुरू आहे। या बातम्यांसह शहराची खबरबात या बातमीपत्रात आता वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते
मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।